हॅलो स्टुडंट्स, आज आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा टॉपिक चालू करतोय. या टॉपिकमध्ये 25% सिलेबस जो काही रिडक्ट झालेला आहे याच्यामध्ये दोन पॉईंट कमी करण्यात आलेले आहेत. पण जो काही ओल्ड सिलेबस होता या ओल्ड सिलेबसमध्ये आपण फक्त ह्युमन नर्वस सिस्टीम याच्या अंडर हा टॉपिक पाहत होतो. पण नव्यानं जो काही रिवाइज सिलेबस झालेला आहे याच्यामध्ये काही पॉईंट सुरुवातीला ॲड झालेले आहेत. तर सुरुवातीला आपण ते पॉईंट पाहूया. तर पहा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हे म्हणजे नेमकं काय? तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन आहेत आणि ऑर्गन सिस्टीम आहेत. हे सगळे ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम हे एकमेकाला कनेक्टेड आहेत आणि एक प्रकारे कोऑर्डिनेशन पद्धतीनं यांचं काम चालू असतं. म्हणजेच या ऑर्गन ऑर्गन सिस्टीमला कंट्रोल करण्याचं काम हे नर्वस सिस्टीमचं असतं. आता प्रश्न राहतो की प्रत्येक सिस्टीमला किंवा ऑर्गनला कंट्रोल का करावं लागतं किंवा कोऑर्डिनेशन का गरजेचं आहे? तर पहा, मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये एक महत्वाची प्रॉपर्टी आहे की ज्याला म्हटलं जातं होमिओस्टॅटिस. होमिओस्टॅटिस याचा अर्थ असा होतो की इंटरनल एन्व्हायरमेंट कॉन्स्टंट किंवा स्टेडी स्टेट ही एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक आहे, असंही मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की जेव्हा बाहेरचं टेम्परेचर किंवा एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा त्या बदलाला आपली बॉडी रिस्पॉन्स देत असते. पण जे काही कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहेत, सध्या आपण वॉर्म ब्लडेड म्हणजे आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमलमध्ये येतो, पण जे काही कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहेत ह्या कोल्ड ब्लडेड ॲनिमलमध्ये सीझननुसार त्यांचं बॉडी टेम्परेचर हे काय होत असतं? चेंज होत असतं. पण ह्युमन बिईंगमध्ये सीझननुसार बॉडी टेम्परेचर हे फ्लक्च्युएट होत नाही. म्हणजेच फार एन्व्हायरमेंटमध्ये टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपलं बॉडी टेम्परेचर सुद्धा 4 डिग्री सेल्सिअस होईल अशी कंडिशन आपल्यामध्ये नाही. म्हणूनच आपण वॉर्म ब्लडेड म्हणजेच उष्ण रक्ताचे प्राणी म्हणून संबोधलं जातो. तर याचा फायदा काय होतो किंवा आपल्या बॉडीमध्ये हे जे मेकॅनिझम आहे होमिओस्टॅटिसचं हे नेमकं कोण करतं? की याच्यामध्ये आपण पहिला फिजिओलॉजिकल ऍस्पेक्ट की ज्याच्यामध्ये एक्सक्रिशन हा पार्ट पाहिला होता, ऑस्मोरेग्युलेशन हा सुद्धा पॉईंट पाहिलेला आहे. म्हणजे दोन्ही सिस्टीम ह्या होमिओस्टॅटिस प्रोसेससाठी काम करत असतात. आता नेमकं होमिओस्टॅटिस प्रोसेसमध्ये महत्वाचा रोल कुणाचा आहे? तर नर्वस सिस्टीमचा आहे. कारण नर्वस सिस्टीम ही इतर सिस्टीमला कंट्रोल करत असते आणि त्याच्याच बरोबर नर्वस सिस्टीमच्या बाजूला हार्मोनल कोऑर्डिनेशन हे पॉईंट असतो. म्हणजे प्रत्येक ऑर्गन हा इंटरकनेक्टेड असतो, प्रत्येक सिस्टीम ही इतर सिस्टीमशी इंटरकनेक्टेड असते. का बरं? कारण आपल्या बॉडीमध्ये एन्डोक्राईन सिस्टीम प्रेझेंट आहे आणि ह्या एन्डोक्राईन सिस्टीमचं काम आहे सिक्रिशन ऑफ हार्मोन. म्हणजे नर्वस सिस्टीम कंट्रोल करणं आणि त्याच्यानंतर कोऑर्डिनेशनचं काम हे हार्मोन्स करत असतात. ह्या दोन्हीमुळं आपल्या बॉडीमध्ये किंवा मल्टीसेल्युलर जे काही ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये होमिओस्टॅसिस ही काय आहे? म्हणजेच स्टेडी स्टेट ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे नर्वस सिस्टीम का गरजेचं आहे याचं एक काय आहे हे एक्झाम्पल आहे की होमिओस्टॅसिससाठी नर्वस सिस्टीम ही गरजेचीच आहे. कारण नर्वस सिस्टीमला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे दोन्ही कामं करावी लागतात. हा पॉईंट इथं क्लिअर झाला. त्यानंतर आपल्याला बदललेल्या सिलेबसनुसार या टॉपिकमध्ये सुरुवात आहे की नर्वस सिस्टीम इन अ लोअर ऑर्गॅनिझम. तर पहा, हा जो टॉपिक आहे नर्वस सिस्टीम हा फिजिओलॉजीच्या अंडरमध्ये येतो. म्हणजे ॲनिमल फिजिओलॉजी याच्यामध्ये आपण लोअर ऑर्गॅनिझममध्ये नर्वस सिस्टीम स्टडी करत असताना जसं आपण किंगडम ॲनिमेलियामध्ये जे काही फायलम पाहिलेले आहेत इन्व्हर्टिब्रेटचे, ह्या प्रत्येक फायलममध्ये नर्वस सिस्टीम कशी आहे, मे बी याच्यावरती नीट एक्झामसाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि आता बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला लोअर ऑर्गॅनिझममध्ये नर्वस सिस्टीम सांगता येणं गरजेचं आहे. कारण आधीच्या सिलेबसमध्ये फक्त आपण हायर म्हणजे ह्युमन बिईंगमधली नर्वस सिस्टीम पाहिली होती. तर तो पार्ट आज आपण स्टार्ट करूया. तर पहा, ॲनिमल किंगडममध्ये म्हणजेच मल्टीसेल्युलर, ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर, हा पॉईंट आधी क्लिअर करून घ्यायचा. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये नर्वस सिस्टीम असणं गरजेचं आहे का? कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनसाठी किंवा होमिओस्टॅसिससाठी. तर ॲनिमल किंगडममध्ये आपण पहिला फायलम पाहिला होता पोरीफेरा. पोरीफेरामध्ये आपण असंही सांगितलं होतं पोरीफेराचं एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सायकॉन्स प्रेझेंट आहेत, स्पॉन्जिला प्रेझेंट आहे आणि याच्यामध्ये नर्वस सिस्टीम ॲबसेंट आहे. आता हा जो ॲनिमल आहे या ॲनिमलमध्ये डिव्हिजन ऑफ लेबर ॲबसेंट आहे, पण याच्यामध्ये डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिशन, त्याच्यानंतर न्यूरल कंट्रोल किंवा कोऑर्डिनेशन हे जे पॉईंट आहेत ह्या काय करत असतात? पर्टिक्युलर सेल काम करत असतात. नर्वस सिस्टीम जरी ॲबसेंट असली तरी इंडिव्हिज्युअल प्रत्येक सेलला काय दिलेलं आहे? कामाची विभागणी आहे, म्हणजेच डिव्हिजन ऑफ लेबर हे फायलम पोरीफेरामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण इव्होल्युशनमध्ये पोरीफेरापासून नंतर नेक्स्ट फायलमकडे येतो ज्याला म्हटलं जातं फायलम सिलेंट्रेटा किंवा निडारिया. हा फायलम आता या वर्षीच्या नवीन सिलेबसमध्ये फार महत्वाचा आहे. कारण याच फायलमवरती जो पॉईंट इंट्रोड्यूस केलेला आहे की नर्वस सिस्टीम इन हायड्रा, हा
पॉइंट इंट्रोड्यूस केलेला आहे, त्यामुळे मे बी याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जाईल। तर पहा, हायड्रा शिकत असताना आपण सांगितलं होतं ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये हा एक डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे, हा ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, डिप्लोब्लास्टिक। डिप्लोब्लास्टिक याचा अर्थ काय की याच्यामध्ये दोन जर्म लेअर प्रेझेंट आहेत, की ते जर्म लेअर एक्टोडर्म आहे, एंडोडर्म आहे, मेसोडर्म ऍब्सेंट आहे। या सिलेंट्रेटामध्ये किंवा निडारियामध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, ज्याला सिलेंटेरॉन असं म्हटलं जातं, आता ही कॅव्हिटी आपल्या दृष्टीने महत्वाची आहे। याच कॅव्हिटीला गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅव्हिटी असंही म्हटलं जातं। हा पार्ट आपला 11वीला झालेला आहे। हा टॉपिक किंवा नर्व्हस सिस्टीमच्या बाबतीमध्ये आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन मधला पॉईंट क्लिअर असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर या ॲनिमलमध्ये इथे मी सिलेंट्रेटामध्ये येणारं जे काही ॲनिमल आहे किंवा वेल नोन एक्झाम्पल आहे ज्याला म्हटलं जातं हायड्रा, या हायड्राची डायग्रॅम काढलेली आहे। आता ही जी डायग्रॅम आहे याच्यामध्ये आपल्याला मॉर्फॉलॉजी क्लिअर होते, त्याचा शेप, साईज, त्याच्यानंतर त्याचे बॉडी पार्ट्स। पण या डायग्रॅम मध्ये मला फक्त मेन्शन करायचं आहे नर्वस सिस्टीम प्रेझेंट इन हायड्रा। हायड्राचा जो शेप आहे तो आपण 11वीला पाहिलेला आहे। आता आपल्याला पॉइंट महत्वाचा काय आहे, नर्वस सिस्टीम इन हायड्रा। तर ही जी नर्वस सिस्टीम आहे ही या डायग्रॅम मध्ये दाखवलेली आहे। तर पहा, हा डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे, म्हणजेच याच्यामध्ये दोन जर्म लेअर प्रेझेंट आहे, बाहेरचा जो एक्टोडर्म आहे, आतला एंडोडर्म आहे। म्हणजे जेव्हा आपण सेक्शन घेतो तेव्हा हा सेक्शन हा असा दिसणार आहे, हा एक्टोडर्म असणार आहे, म्हणजे एक्टोडर्मच्या सेल्स असणार आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंडोडर्मच्या सेल्स असणार आहेत। आणि ही जी कॅव्हिटी आहे ज्याला सिलेंटेरॉन किंवा गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅव्हिटी असं म्हटलं जातं, हा पॉईंट आपण 11वीलाही क्लिअर केला होता। तर पहा, एक्टोडम आणि एंड्रोडम याच्यामध्ये एक स्पेसिफिक स्पेस प्रेझेंट असते ज्याला मिझोग्लिया, की जो काय आहे नॉन लिव्हिंग टिश्यू प्रेझेंट आहे, असंही आपण पाहिलं होतं। हा झाला आपला बेसिकचा पॉईंट। आता ऍक्च्युली पहा की या हायड्रामध्ये जी सिमेट्री प्रेझेंट आहे, या सिमेट्रीला म्हटलं जातं रॅडियल सिमेट्री। रॅडियल सिमेट्री याचा अर्थ असा होतो, या रॅडियल सिमेट्रीचा उपयोग आपल्याला नर्वस सिस्टीम मध्ये होणार आहे। रॅडियल सिमेट्री याचा अर्थ की ज्या ॲनिमलमध्ये सेक्शन घेतला जातो तो कोणत्याही अँगलने घेतला जातो, आणि कोणत्याही अँगलने जरी घेतला आणि हा जो सेक्शन आहे जर बॉडीच्या सेंटर पॉईंट मधून जर गेला तर त्या बॉडीचे दोन सारखे भाग होतात, याला म्हटलं जातं रॅडियल सिमेट्री। म्हणजेच या ॲनिमलमध्ये दोन सारखे भाग होतात, पण कधी जेव्हा कट हा बॉडीच्या सेंटर मधून, म्हणजेच हा जो बॉडीचा सेंटर आहे तो इथं मे बी काय आहे, एक इमॅजिनरी ऍक्सिस आहे आणि हे बॉडीचं काय आहे, माउथ आहे। इथून जर बॉडीचा जर सेक्शन घेतला, कोणत्याही अँगलने जर सेक्शन घेतला तर बॉडीचे दोन सारखे भाग होतात, हा पॉईंट आपण 11वीलाही क्लिअर केलेला आहे। आता नर्वस सिस्टीम मध्ये याचा फायदा काय हे पुढे लक्षात येईल। याचाच अर्थ असा होतो की या बॉडीला एक सेंट्रल ऍक्सिस प्रेझेंट नाही, या बॉडीला सेंट्रल ऍक्सिस प्रेझेंट नाही। पहा, आपल्या बॉडीमध्ये सेंट्रल ऍक्सिस प्रेझेंट आहे, त्यामुळे आपल्या बॉडीचे दोन सारखे भाग होऊ शकतात। म्हणून ह्युमन बिईंग मध्ये काय म्हटलं जातं की याच्यामध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे। बायलॅटरल सिमेट्री याचा अर्थ काय होतो, जेव्हा व्हर्टिकली सेक्शन घेतला जातो तेव्हा बॉडीचे दोन सारखे भाग होतात, इतर बॉडीचे दोन सारखे भाग होतात, पण कधी जेव्हा रॅडियल सिमेट्री थ्रू किंवा की एका इमॅजिनरी ऍक्सिस थ्रू जेव्हा सेक्शन घेतले जातात तरच त्या बॉडीचे सारखे भाग होतात। तर या हायड्रामध्ये रॅडियल सिमेट्री प्रेझेंट आहे याचा अर्थ इव्होल्युशनमध्ये पोरीफेरापासून हायड्रा तयार झालेले आहेत। हायड्रा हा डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे, बरोबर। पुढे आता याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, सिस्टीम प्रेझेंट आलेली आहे। जसं पोरीफेरामध्ये स्पेसिफिक सेल हे काम करत होत्या, पण इथं इव्होल्युशन मध्ये नर्वस सिस्टीमची सुरुवात झालेली आहे। म्हणजेच या पृथ्वीवरती जो असा पहिला ॲनिमल तयार झाला की ज्याच्यामध्ये नर्वस सिस्टीमचं ओरिजिन आलं, तो म्हणजे कोणता आहे, हायड्रा आहे, जो फायलम सिलेंट्रेटामधला ॲनिमल आहे। म्हणजे नर्वस सिस्टीमचं ओरिजिन हे कोणामध्ये आहे, हायड्रामध्ये आहे। तर पहा, आपल्याला माहित आहे नर्वस सिस्टीम कोणतं काम करते, हे इन जनरल आपण 10वीपर्यंत शिकलेलो आहोत की नर्वस सिस्टीम कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं काम करते, म्हणजेच इतर ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीमला कंट्रोल करण्याचं काम करत असते। कंट्रोल करणं म्हणजे काय, ते स्टार्ट करणं आणि त्यांना स्टॉप करणं, हे झालं रेग्युलेशन। हे रेग्युलेशनचंच काम नर्वस सिस्टीम करत असते। आता याची सुरुवात ही सिलेंट्रेटामधून झालेली आहे। म्हणून नर्वस सिस्टीम प्रेझेंट इन अ हायड्रा, याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह टाईप ऑफ नर्वस सिस्टीम। म्हणजे हायड्रामध्ये प्रिमिटिव्ह टाईप ऑफ नर्वस सिस्टीम आहे असं का म्हटलं जातं, कारण इव्होल्युशनमध्ये पहिल्यांदा हायड्रामध्ये नर्वस सिस्टीम पाहिली किंवा दिसली, म्हणून याला म्हटलं जातं प्रिमिटिव्ह टाईप ऑफ नर्वस सिस्टीम। आता आपल्याला माहिती आहे नर्वस सिस्टीम एका स्पेसिफिक सेल पासून तयार झालेली आहे।
डिफरन्सिएशन प्रोसेस मध्ये ज्या काही बॉडीच्या सेल्स तयार झालेल्या आहेत ज्याच्यापैकी महत्वाची सेल आहे नर्व सेल. आपली बॉडी दोन प्रकारच्या सेलने तयार होते, सोमॅटिक सेल आणि रिप्रोडक्टिव्ह सेल. पण जेव्हा सेल डिव्हिजन प्रोसेस नंतर डिफरन्सिएशन हा पॉइंट येतो तेव्हा पर्टिक्युलर ब्लड सेल आणि नर्व सेल्स तयार होत असतात. म्हणजे स्पेसिफिक त्या सिस्टीमसाठी त्यांना काम करायचं असतं किंवा स्पेसिफिक रोल असतो. तशाच पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीमसाठी ज्या महत्वाच्या सेल्स आहेत त्यांना नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स असं म्हटलं जातं. तर हायड्रामध्ये नर्व सेल्स ही प्रेझेंट आहेत. नर्व सेल म्हणजे नर्वस सिस्टीम इन हायड्रामध्ये नेमकं ही प्रिमिटिव्ह टाईपची सिस्टीम आहे. नर्वस सिस्टीम याच्यामध्ये नर्व सेल्स प्रेझेंट आहेत आणि दुसरे जे सेल आहेत ज्याला म्हटलं जातं सेन्सरी सेल्स असं म्हटलं जातं. तर पहा, नर्व सेल्स म्हणजेच आपण याला म्हणतो न्यूरॉन. नर्व सेल्स याचाच अर्थ होतो न्यूरॉन किंवा न्यूरॉनलाच म्हटलं जातं नर्व सेल. सेन्सरी सेल्स याचा अर्थ होतो, सेन्सरी सेल याचा अर्थ होतो की ज्या सिक्रिटरी इन फंक्शन आहेत. म्हणजेच जर आपण कंपॅरिझन आपल्या बॉडीशी केलं तर आपल्या बॉडीमध्ये सिक्रिटरी ज्या सेल्स आहेत ह्यांचं नेमकं काम आहे सिक्रिशन ऑफ हार्मोन. म्हणजे याची जी सुरुवात आहे कोऑर्डिनेशन प्रोसेससाठी हार्मोन सिक्रिशनची गरज असते आणि इथं काही प्रमाणामध्ये म्हणजे सिक्रिशनचं काम हे कोण करत असतात सेन्सरी सेल्स. म्हणजे हायड्रा मधल्या नर्व सिस्टीम मध्ये दोन प्रकारच्या सेल्स प्रेझेंट आहेत, सेन्सरी सेल्स आणि नर्व सेल्स. आता पहा, हायड्राची मी इथं डायग्राम काढलेली आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला एक नेटवर्क दिसतंय किंवा एक प्रकारचं जाळं दिसतंय. हे जे जाळं आहे म्हणजेच होल बॉडीमध्ये हायड्राच्या नर्व सिस्टीम ही काय आहे प्रेझेंट आहे. पण ही कोणत्या फॉर्म मध्ये आहे, नेटवर्कच्या फॉर्म मध्ये किंवा नेटच्या फॉर्म मध्ये. म्हणजेच ह्या ज्या काही नर्व आहेत ह्या याने एक प्रकारचं जाळं तयार केलेलं आहे आणि या जाळ्याला म्हटलं जातं नर्व नेट. म्हणजे इथं आपल्याला कुठल्याही पद्धतीचं क्लॅरिफिकेशन मिळत नाही की एक नर्व सेल दुसऱ्या नर्व सेलला कनेक्ट झालेली आहे. तर पहा, एक एक्झाम्पल सांगते. समजा आपल्याला पिंटो थ्री, माझा बोट एखाद्या म्हणजे धारदार वस्तूवरती लागला किंवा मला जखम झाली, जखम झाल्यानंतर म्हणजे वेदना झाल्या, वेदना झाल्यानंतर मी हात मागे घेतला. म्हणजेच माझ्या बोटाला ज्या काही सेन्सरी नर्वची अटॅचमेंट आहे हा एम्पल्स किंवा जो काही मेसेज आहे तो कुठे जाणार आहे, ब्रेनकडे जाणार आहे. ब्रेनने जे काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे किंवा जी काही आज्ञा किंवा ऑर्डर केलेली आहे ही ऑर्डर कोणती असणार आहे, विदिन सेकंद असणार आहे की हात मागे घेणं. म्हणजेच एका युनिडिरेक्शनल म्हणजे एका वेन हे काय होणार आहे, काम होणार आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनचं. म्हणजेच नर्वस सिस्टीम नेहमी काय काम करत असते, एन्व्हायरमेंट मधला जो काही बदल आहे तो डिटेक्ट करण्याचं काम करत असते. आणि ह्युमन बॉडीमध्ये हे एका डिरेक्शनने होत असतं, म्हणजेच याला म्हटलं जातं युनिडिरेक्शनल असं म्हटलं जातं. पण या हायड्रामध्ये जी काही नर्व सेलची जी काही अरेंजमेंट आहे ही आपल्याला फोकस होत नाही की कुठून सुरुवात झाली आणि कुठं स्टार्ट झाले. का? कारण याच्यामध्ये दोन प्रकारचे न्यूरॉन्स प्रेझेंट असतात. जे काही आपण न्यूरॉनच्या टाईप पाहिलेले आहेत, मल्टीपोलार, बायपोलार. बायपोलार याचा अर्थ होतो की दोन्ही डिरेक्शनने याचा फ्लो होणार आहे आणि मल्टीपोलार याचा अर्थ काय होतो की ज्या अनेक डिरेक्शननी काम करणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे न्यूरॉन्स याच्यामध्ये प्रेझेंट असल्यामुळं यांचं काम हे एकाच वेन किंवा युनि डिरेक्शनल वेन होणार नाही. म्हणजेच समजा माझ्या बोटाला जर वेदना जर झाल्या त्याच्या म्हणजे त्याचा जो मेसेज आहे तो ब्रेन पर्यंत जाणार आहे. ही जी काही प्रोसेस आहे किंवा ही जी काही डिरेक्शन आहे ह्या हायड्रामध्ये कोणत्याही एका पॉइंटला जरी झाला तरी याच्यामध्ये तिथूनच काय होणार, पुढे मेसेज हा ट्रान्समिट होणार आहे. म्हणजे याला पर्टिक्युलर वेन आहे, जिथं स्टिम्युलस होईल तिथंच काय मिळणार आहे, रिस्पॉन्स मिळणार आहे. म्हणजे हा पॉइंट क्लिअर झाला की एक प्रिमिटिव्ह आहे, याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स आहेत नर्व सेल्स आणि सेन्सरी सेल्स. सेन्सरी सेल हे सिक्रिशनचं काम करणार आहेत आणि नर्व सेल हे एम्पल्स ट्रान्समिशनचं काम करणार आहेत. तर पहा, जेव्हा एक नर्व सेल दुसऱ्या नर्व सेलला अटॅच होत असते म्हणजेच काय होत असतं, एका नर्व सेलकडून दुसऱ्या नर्व सेलकडे जेव्हा एम्पल्स ट्रान्समिशनचं काम होत असतं तेव्हा त्याला म्हटलं जातं सिनॅप्सिस. आता हा जो पॉइंट आहे तो ह्युमन नर्व्हस सिस्टीममध्ये आपण एक वेगळ्या हेडिंगच्या अंडरखाली किंवा सिनॅप्सिसचं मेकॅनिझम पाहणार आहोत तेव्हा आपल्याला हा पॉइंट लक्षात येईल. म्हणजे नर्व सेल झाल्यानंतर एक नर्व सेल झाल्यानंतर इथे गॅप राहत असतो आणि दुसऱ्या नर्व सेलची काय असते, अटॅचमेंट असते. हा जो गॅप असतो याला म्हणलं जातं सिनॅप्सिस. हे जे मेकॅनिझम आहे हे आपण पुढच्या पॉइंटमध्ये पाहणार आहोत. म्हणजे इथं नर्व सेलचं नेटवर्क आहे आणि हे नेटवर्कमध्ये सुद्धा एम्पल्स ट्रान्समिशनमुळं सिनॅप्सिस तयार होत असते. आता हे जे नर्व सेल्स आहेत ह्या नेमक्या कुठं प्रेझेंट आहेत, तर एक्टोडर्म आणि एंडोडर्म ह्या दोन्ही बाजूला नर्व सेलची काय आहे, प्रेझेन्सी आहे. म्हणजेच एक्टोडर्म मध्ये
टूवर्ड्स असणार आहेत आणि इकडे सुद्धा टूवर्ड्स, आणि जो मधला जो स्पेस आहे ज्याला म्हटलं जातं सिलेंटेरॉन किंवा याला काय म्हटलं जातं गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅव्हिटी, याच्यामध्ये त्या काय असणार आहेत ऍबसेंट असणार आहेत, म्हणजे एक्टोडर्म आणि एंडोडर्म, कारण मधला जो स्पेस आहे तिथं काय आहे ही जी कॅव्हिटी आहे ज्याला गॅस्ट्रो इंटेस्टिनल कॅव्हिटी असं म्हटलं जातं. पुढं इथे लिहिलेलं आहे कनेक्टेड टू इपिडर्मिस, म्हणजे दोन प्रकारच्या नर्व नेटचं जाळं आहे. पहिलं इपिडर्मिस आहे कनेक्टेड टुवर्ड्स इपिडर्मिस, आणि दुसरा आहे कनेक्टेड टुवर्ड्स गॅस्ट्रो इपिडर्मिस, म्हणजे असं एंडोडर्म मधून जाणाऱ्या विच इज कनेक्टेड टू द गॅस्ट्रो गॅस्ट्रो इपिडर्मिस. त्याच्यानंतर नर्वस सिस्टीम ही एकत्रितपणे काम करत असते, कारण नर्वस सिस्टीमला अटॅच जशी नर्वस सिस्टीम मधल्या वेगवेगळ्या प्रायोरिट आहेत, तसेच एन्व्हायरमेंट मधल्या बदलाला रिस्पॉन्स देण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंट मधला बदल कलेक्ट करून करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे काय आहेत सेन्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला फूडची टेस्ट करते, आपल्याला ऐकायला येतं, आपल्याला दिसतं, हे जे काम जे ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये करत असतात यांना सेन्सरी ऑर्गन्स असं म्हटलं जातं किंवा सेन्स ऑर्गन्स असं म्हटलं जातं, की जो एन्व्हायरमेंट मधला बदल हा काय करत असतात डिटेक्ट करत असतात. तर या हायड्राचा जर विचार केला तर या हायड्रामध्ये ह्या सेन्सरी ऑर्गन्स ऍबसेंट असतात, पण यांच्यामध्ये कोण प्रेझेंट असतं सेन्सरी स्केल सेल्स प्रेझेंट असतात, आणि सेन्सरी सेल्स ह्या थ्रू आउट द बॉडी स्कॅटर्ड झालेल्या असतात, थ्रू आउट द बॉडी स्कॅटर्ड झालेल्या असतात. पहा मी काय सांगितलं की प्रिमिटिव्ह आहे, याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स आहेत सेन्सरी सेल्स आणि नर्व नेट. सेन्सरी सेट हे सिक्रिशनचं काम करणार आहेत, त्याच्याच सोबत सेन्स ऑर्गनचं फंक्शन सुद्धा ते काय करणार आहेत काम, म्हणजे सेन्स ऑर्गनला पॅरल फंक्शनचं ते प्ले करणार आहेत. पुढे यांच्यामध्ये जे नेट दिसतं नेटवर्क दिसतं हे कशाचं आहे नर्व सेलचं नेटवर्क आहे, आणि त्याच्यासोबत पूर्ण बॉडीमध्ये ज्या काही स्कॅटर्ड झालेल्या आहेत त्या कोणत्या आहेत सेन्सरी सेल्स आहेत. पण आपल्या बॉडीमध्ये पहा ज्या काही नर्व सेल्स आहेत यात नर्व सेलचे दोन प्रकार आहेत सेन्सरी सेल्स आणि मोटार सेल्स. सेन्सरी सेल्स याचा अर्थ काय की जे सेन्सेशन डिटेक्ट करतात, आणि मोटार सेल्स याचा अर्थ होतो की आलेला जो काही सेन्सेशन आहे याला हालचालीच्या माध्यमातून त्याला रिस्पॉन्स देणं, म्हणजे मला वेदना झाल्या मी हात मागे घेतला, हात मागे घेणं ही हालचाल झाली, ही हालचाल कोणामुळे झाली मोटार न्यूरॉनमुळे झालेली आहे. म्हणजे ज्या नर्व सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे ज्या नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत या दोन प्रकारच्या असतात सेन्सरी नर्व सेल्स आणि दुसरा प्रकार आहे मोटार नर्व सेल्स. सेन्सरी सेलचं काम आहे डिटेक्शन ऑफ सेन्स आणि मोटार नर्व सेलचं काम आहे की मूव्हमेंट, म्हणजेच आपण हात मागे घेणं किंवा आपले डोळे बंद करणं ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या आपण एन्व्हायरमेंट मधल्या बदलाला किंवा स्टिम्युलसला रिस्पॉन्स देतो हे कशावरती डिपेंड राहतं सेन्सरी सेल्स आणि मोटार सेल्स, हे जे मेकॅनिझम आहे हे पुढे आपण पाहणार आहोत. तर या हायड्रामध्ये फक्त सेन्सरी सेल्स नेटवर्क आहे पण मोटार न्यूरॉन आणि सेन्सरी न्यूरॉन ऍबसेंट आहे. मग ही जी सिस्टीम आहे ही थ्रू आउट द बॉडी आहे, म्हणून हायड्रामधल्या नर्वस सिस्टीमला डिफ्यूज्ड नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं. कारण विचार करा तुम्ही ह्युमन बॉडीचा, ह्युमन बॉडीमध्ये ब्रेन आहे, ब्रेन नंतर स्पायनल कॉर्ड आहे, म्हणजे आपल्या बॉडीचा जो काही अँटेरियर पार्ट आहे इथं नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे, आणि बॉडीचा जो काही मिड ऍक्सिस आहे इथं स्पायनल कॉर्ड प्रेझेंट आहे, म्हणजेच बॉडीच्या सेंटर पॉइंटला आपली नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे, आणि ही प्रत्येक बॉडी पार्टला नर्वस सिस्टीम कडून येणाऱ्या नर्व्स यांची अटॅचमेंट आहे. पण हायड्रामध्ये असं काहीही दिसत नाही, म्हणून हायड्रामधल्या नर्वस सिस्टीमला डिफ्यूज्ड नर्वस सिस्टीम असं म्हटलं जातं. हा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो हायड्रामधल्या नर्वस सिस्टीमला डिफ्यूज नर्वस सिस्टीम असं का म्हटलं जातं, कारण नर्वस सिस्टीम ही हायड्रामध्ये जी प्रेझेंट आहे ही स्कॅटर्ड फॉर्ममध्ये आहे. याचाच अर्थ ज्या काही नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत हे ऑल ओव्हर बॉडीमध्ये काय झालेले आहेत पसरलेले आहेत, आणि त्याच्यामुळे एक नेटवर्क तयार झालेलं आहे किंवा नर्व नेट तयार झालेले आहे, म्हणून हायड्रामधल्या नर्वस सिस्टीमला डिफ्यूज सिस्टीम असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला इथं काय लक्षात ठेवायचं आहे की हायड्रामध्ये कोणत्या प्रकारच्या नर्व सेल्स प्रेझेंट आहेत, नेमकं त्या कुठं प्रेझेंट आहेत, यांच्यामध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्याचं काम हे नर्व सेलचं आहे, पण पर्टिक्युलर सिस्टीम तयार झालेली नाही. हे फक्त नर्वस सिस्टीमची काय आहे ओरिजिन आहे. आणखी एक महत्वाचा पॉइंट की या हायड्रामध्ये जे काही नर्व एम्पल्स आहेत ह्या नर्व एम्पल्सला कोणत्याही पद्धतीची पोलॅरिटी नाही, म्हणजे आधीच्या जो काही मी पॉईंट सांगितला की एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला कनेक्ट झाल्यानंतर
तो जो एम्पल्स ट्रान्समिशनचा जो फ्लो असतो तो युनिडिरेक्शनल असतो किंवा एका पोलॅरिटीचा असतो, म्हणजे एका एंड पासून स्टार्ट झालं तर दुसऱ्या एंडला संपणार अशा पद्धतीनं. पण इथं नेटवर्क किंवा नेट प्रेझेंट असल्यामुळं एम्पल्स ट्रान्समिशनचं जे काही काम आहे याला कोणत्याही पद्धतीची पोलॅरिटी नसते, म्हणून याला काय म्हटलं जातं, एम्पल्स ट्रान्समिशन इज इन द फॉर्म ऑफ नो पोलॅरिटी.